शिवसेना एकनाथ शिंदे गुट के पूर्व विधायक तुकाराम काते चेंबूर लोखंडे मार्ग के सभी देवी पंडालों में माता रानी का दर्शन किया। साथ ही नवरात्रि उत्सव में मौजूद सभी महिलाओं से लाडली बहन योजना के बारे में बताया और सभी महिलाओं को लाडली बहन योजना का लाभ मिल सके इसके लिए चर्चा की, जिसमें इस अवसर पर सभी नवरात्रि उत्सव के पंडाल में पूर्व विधायक तुकाराम काते का सत्कार किया गया और साथ ही सभी लोगों ने तुकाराम काते को चुनाव में जिताने की अपील की। मित्र मंडल लोखंडे मार्ग याच्या आईचं दर्शन करायला आम्ही आलेलो आहोत। खरं म्हणजे लोखंडे मार्ग हा आम्हाला नवीन नाही आहे, त्या साईडला राणेसाहेब असताना आम्ही पटरी पार करून इकडे येतो आणि ही नागवाडी आणि संपूर्ण हा जो परिसर आहे तो आम्हाला चांगला ओळखीचा आहे। खरं म्हणजे ह्या मंडळाने आम्हाला बोलवलं, मानसन्मान केला, त्याबद्दल ह्या मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो आणि जगदंबे चरणी प्रार्थना करतो की ह्यांना संपूर्ण सर्वांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि भरवाटी देवा अशी देवीकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आतेसाहेब हे आमच्या विभागाचे कार्यसम्राट आहे, त्यांचे चेंबूरला खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद झाले की त्यांनी आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल। आम्ही त्यांचं मंडळातर्फे मी अध्यक्षाच्या पदानी त्यांचं अत्यंत मनपूर्वक आर्थिक अभिनंदन करतो की आम्हाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद। त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही चेंबूरच्या आईमाऊलीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की कातेसाहेब मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त संख्येने निवडून यावे आणि या चेंबूरचा कारभार वापस त्यांनी सांभाळावा अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आम्ही। ही चेंबूरची जगदंबा आहे आणि ह्या सर्व माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी देवीला बसवलेले आहे। खूप मोठी देवी आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे। तिला मी आताच नवस केलाय की बाबा मला निवडून येऊ दे, पुढच्या वर्षी जोरात आणखीन करू आपण असं सांगितलेलं आहे। आणि लाडकी बहिणीचं त्याला विचारलं, ते बोलले सर्वांना मिळालेलं आहे, काही लोक राहिलेत त्यांचं आपण नवीन करू, परंतु बाकीच्यांना बोनस पण मिळाला आहे आणि सर्व मिळालं आहे। माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी ज्या माता भगिना लाडकी बहिणीला जे मदत केली आहे त्यामध्ये सर्वांनी खुश आहेत, सर्व एकदम खुश आहेत। स्वतः महिलांनी हे खर्च करून देवीला बसवलं आहे, किती महत्त्वाचं आहे, कारण की महिला स्वतः एक देवी आहे, त्या स्वतः देवी आहेत आणि त्यांनी स्वतः देवीचं सर्व खर्च या माता भगिनीने केलेलं आहे। मी आताच सांगतो की पुढच्या वर्षी सर्व खर्च आम्ही करू। नाही, आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो की ते इकडे आले आणि आमच्यासाठी जे काही करतायत लाडक्या बहिणीसाठी, ह्या बहिणी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहेत व त्यांच्या जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या वेळोवेळी आम्हाला मिळतात, त्याकरिता आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि कातेसाहेबांचं धन्यवाद ठेवतो की त्यांनी असंच लाडक्या बहिणीवर असंच हात ठेवावे। हो हो हो, स्वतःच करतो हे अध्यक्ष आहे, आम्ही स्वतःहून आता आम्हाला 28 वर्ष झाले। हो का, अरे मग काय, मग भाऊच येतील नक्की। या बहिणीचा हात भावावरती आहे, त्या भावाचा हात आमच्या सदैव आमच्या पाठीशी राहावं, आमची हीच कृपा आहे। आणखी पुढे आता हे इलेक्शन आहे, याच्या पुढे सुद्धा आम्ही अशा अपेक्षा करतो की साहेब या पुढेपर्यंत अजून नक्की पुढेपर्यंत यावे, ही आमची जगदंबा मातेला आमची विनंती आहे की सर अजून मी आमच्या पुढे जास्त जावे आणि जास्त वोटिंगने मत द्यावे। हो हो, आम्हाला मिळाले, पण काही मुलं असे आहेत की काही मिळाले अप्रूव्ड असून सुद्धा मिळाले नाही, त्या अपेक्षा करतो त्याला पण यायला मिळाले, पण त्यांचे काय बँकेच्या लिंकमुळे बँकेत आले त्यांच्या, पण ते लिंकमुळं त्यांचं ते थोडंसं आधार कार्ड अपडेट वगैरे। अरे मग त्यांच्यासाठी सदैव आम्ही पूर्ण लोखंडे मार्ग त्यांच्या पाठीशी उभे राहू, कारण का आमचा इतिहास व्हावा हे साहेबांची आमची खूप खूप अपेक्षा आहे यांच्यामुळे। आम्ही साहेबांसाठी उभा राहू, आम्ही सदैव तुमच्या पाठीवरच आहो आणि आमच्या कर्तव्य तुम्ही उभं राहिले ना, आम्ही बी तुम्हाला असं सहभाग करावा, आम्ही सदैव साहेबांच्या पाठीशी उभे राहू आम्ही सगळे। मला स्टार्टिंगला भेटले नव्हते, पण नंतर दुसऱ्या महिन्यात 3000 रुपये आले दोन हप्ते, त्याच्यानंतर 1500 पण हप्ता आलेला आहे। तर मुख्यमंत्री हेच आमचे असावे आणि पुढं पण तेच असावे, कायम तेच असावे, कारण की ह्याच्या आधी आम्हाला कोणीच पैसे दिला नाही, फक्त त्यांनी त्यांचेच घरं भरले। आत्तापर्यंत गरिबांची फक्त मतच घेतलेले आहेत, पण आत्तापर्यंत वाटणारं कुणीही नव्हतं, फक्त हा पहिलंच पहिला नेता बघितलेला आहे की त्यांनी वाटायला सुरुवात केलेली आहे। आणि बहिणींचं खास करून, कारण बहिणींना दिलं
तर घर चालेल. भावांना दिला असता ते दारूच्या आड्यावर गेले असते, पण बहिणीला देऊन आहे ना त्यांनी घर चालवलेलं खूप मोठं आहे ना. बहिणीला पण आधार दिलेला आहे, त्यांच्या संसाराला आधार दिलेला आहे, त्यांचं घर मजबूत करायला आधार दिलेला आहे. तर अशा मंत्र्याचं खूप खूप आभार आहे आणि हाच मंत्री आम्हाला कायमस्वरूपी राहावा. त्यांचं पण खूप अभिनंदन, कारण की देवीचं दर्शन म्हणावं किंवा गणपती दर्शन, फक्त मोठे मोठे जे लालबाग मोठे मोठे जे गणपती असतात तिथंच येतात सेलिब्रिटी, आणि मंत्री पण तिथं जातात. पण झोपडपट्टीमध्ये येऊन सरांनी आमचं आहे ना एक मोठा अभिमान केलेला आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांचं स्वागत आहे आणि नेहमी आमच्याकडे येत राहा, आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या कार्याला सहकार्य करा आणि तुमची साथ आम्हाला अशीच लाभो. शिंदे साहेब 3000 छान वाटलं. काय नाही, आमच्याकडे लक्ष द्यावं महिलांकडे, बस आमचा संसार म्हणजे त्यांचा हातभार लागला आम्हाला. खूप महिलांना घरामध्ये काही सुद्धा नव्हतं, पण त्या लोकांमुळं आम्हाला सहकार्य भेटलं. मुलांच्या फी म्हणा किंवा कुठल्या गरजा म्हणा, भाजीपाला म्हणा, महिलांच्या मागं भरपूर असतं. तसं त्यांनी सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं, आमच्या पाठीशी उभं राहावं, बस एवढंच आमचं म्हणणं. गर्जना मित्रमंडळाने हा देवीचा सण साजरा महिला मंडळाने साजरा केला आहे. खरं म्हणजे नागवाडी ही आमची जुनी नागवाडी आहे. म्हणजे राणेसाहेब असताना आम्ही रवी शेंडगेना, माझा मित्र रवी शेंडगे यांना घ्यायला मी इथे यायचो नेहमी आणि रवीला घेऊन जायचो, पण आज रवीच्या फॅमिली भेटली आहे इकडे आणि ही तर आमची माहेरकरीण आहे तिकडची घाटल्यातली. सर्व ओळखीचेच लोक मिळालेत. खरं म्हणजे बरेच वर्षांनी मी ह्या नागवाडीमध्ये आलो आहे. देवीला प्रार्थना करतो की सर्व महिला मंडळ, लहान मुलं, आमचे बंधू यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं ठेव अशी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना नाही भेटले त्यांना का नाही भेटले ह्याचं जरा आपण चौकशी करायला पाहिजे. कारण का महिलांना जे पहिल्यांदा राजकीय नेत्यांनी कुठल्या तरी म्हणजे महिलांसाठी बहिणींसाठी पैसे दिलेले आहेत, तर ते पैसे व्यवस्थित आले. कारण का काय झालं ताई ऐका ना, आता 3000 परत बोनस आलाय. आज 3000 बोनस आलाय, म्हणजे दिवाळी त्यांची सुखाची समृद्धी जी जायला पाहिजे हा मुख्यमंत्र्यांनी विचार केलेला आहे. तर असा मुख्यमंत्री परत भेटणार नाही, हा मुख्यमंत्री आम्हाला परत पाहिजे. कारण का भरपूर नेत्यांनी खिशात पैसे घातले, परंतु ह्यांनी कुठल्या तरी बहिणींना म्हणजे माये रक्ताच्या बहिणीला नाही पण मायेच्या बहिणीला पैसे तरी पाठवलेत. म्हणजे आता प्रत्येकीला 10-10000 रुपये आलेले आहेत अकाउंटमध्ये, आलेत आणि स्वतःच्या अकाउंटमध्ये आलेत, म्हणून बहिणी खूप खुश आहेत. पण आता इथे जर असं मला प्रॉब्लेम वाटलं की काही बहिणीना आले नाही तर ते चुकीचं आहे. तर ताई तुम्ही लक्ष द्या, आमच्या शाखाप्रमुख आहेत, आमच्या पुरुष शाखाप्रमुख आहे, या दोघांना सांगतो की आपण लक्ष द्या आणि त्यांना पैसे लवकर यायला पाहिजे अशी विनंती करतो. मेहरबानी झाली का त्या महिलांवरती एवढं लक्ष ठेवून आलेत आमच्याकडे, कारण आतापर्यंत कोणचे नेते इतकी महिलांवरती लक्ष देत नाही आहेत. आणि लाडक्या बहिणीचे मला पैसे आलेत पण ते नगरला आलेत. हां खुश, स्वतःच्या खर्चाने आम्ही दिवाळी करू शकते, आम्हाला कुणाला मागायची गरज नाही. ते का पहिला नेता असा आहे ज्यांनी बहिणीची काळजी घेतली. आता त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही खूप खुश आहोत. आता आम्हाला फक्त मैदान आणि आमचं ऑफिस आहे आणि थोडंसं हे आहे ते तेवढं आम्हाला बनून पाहिजे, तर त्यांच्याकडून आम्ही तेवढी अपेक्षा ठेवतो. त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य करावं, ते आमच्या पाठी अशी आहेत तर आम्ही पण त्यांच्या पाठीशी राहणारच आहे. आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी राहू साहेबांच्या. लाडल्या बहिणीचे पैसे भेटले काते साहेबांना आम्ही सगळे पाठिंबा देणार आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. मी महिला शाखाप्रमुख 150 शाखाप्रमुख आहे महिला संघटिका. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.